सह्याद्रीची उंची म्हणजे राज ठाकरे यांच्यावरती औरंगाबादच्या सभेप्रकरणी गुन्हा दाखल झालेला आहे. आपण प्रतिक्रिया जाणून घेऊया. माझ्यासोबत मनसेचे नेते संदीप देशपांडे. संदीप जी, आता आपली काय प्रतिक्रिया? गुन्हा दाखल झालेला आहे. मुळातच विषय असा आहे की पोलिसांवर राज्य सरकारचा संपूर्ण दबाव आहे आणि त्यामुळे अशा प्रकारचा गुन्हा दाखल झालेला आहे. ज्या वेळेला सभेची परवानगी दिली त्यावेळेला जाणीवपूर्वक अशा पद्धतीच्या अटी लादण्यात आल्या की ज्याची अंमलबजावणी होऊ शकत नाही. मलाही सांगा, आतापर्यंत सन्माननीय उद्धव साहेबांच्या सभा झाल्यात, सन्माननीय पवार साहेबांच्या सभा झाल्यात, कुठल्या सभेला अशा प्रकारची अट टाकून दिलेली की बाबा 15,000 वर लोक नको, 10,000 वर लोक नको, मग आम्हालाच का ती अट टाकली? कारणच हे आहे की अशा प्रकारच्या अटी टाकायच्या आणि आमच्यावर दबाव निर्माण करायचा आणि राजसाहेबांवर गुन्हा दाखल करायचा. पण मुळात मी सांगतो, अशा कुठल्याही दबावाला महाराष्ट्र सैनिक बळी पडणार नाही. महाराष्ट्र सैनिक हा रस्त्यावरचा संघर्ष चांगल्या प्रकारे जाणून आहे. गेले 16 आम्ही हा संघर्ष करतोय. आम्ही कायदेशीर संघर्षही करू आणि रस्त्यावरचाही संघर्ष करू. रस्त्यावरचा संघर्ष तुम्ही करणार असं म्हणताय, आता कायदेशीर आपली काय भूमिका असेल? कारण फक्त राज ठाकरेच नाही तर मनसेच्या अनेक पदाधिकाऱ्यांना नोटीसा बजावण्यात आलेल्या आहेत गेल्या 2 ते 3 दिवस. बघा, आम्हाला हा संघर्ष नवीन नाही आणि या नोटीसाही नवीन नाही. आमचा महाराष्ट्र सैनिक सक्षम आहे सन्माननीय राजसाहेबांच्या आदेशाचं पालन करायला. त्याच्यामध्ये तसुभरी फरक पडणार नाही. गृह मंत्रालयाची आज महत्वाची बैठक झाली, त्यामध्ये चर्चा झाली, मुख्यमंत्र्यांसोबतही चर्चा झाली, पोलिसांचे जे काही वरिष्ठ असतील त्यांच्या, त्यानंतर गुन्ह्याची नोंद करण्यात आली. करू दे ना, मी तुम्हाला सांगितलं ना, आम्हाला अंदाज होताच या गोष्टीचा. ही काय नवीन म्हणजे आश्चर्य? अरे बापरे, साहेबांवर असं काय आश्चर्य वाटत नाही. आम्हाला याची कल्पना होती आणि आम्ही 16 रस्त्यावर हा संघर्ष केलेला आहे, या गोष्टी बघितलेल्या आहेत. सरकार वेगळं असेल पण संघर्ष तोच आहे. आज अल्टिमेटम दिला होता भोंगे उतरवण्याच्या संदर्भातला, आजचा दिवस संपलेला, अल्टिमेटम संपतोय, उद्यापासून मनसेचं कसं आंदोलन होईल? आता राज ठाकरेंवरही कारवाई. साहेबांनी आदेश दिलाय त्याचं महाराष्ट्र सैनिक पालन करतील, त्याच्यामध्ये तसुभरी फरक पडणार नाही. एका प्रसिद्धी पत्रकाच्या माध्यमातून भूमिका जीआयटी मनसेची उद्याच्या संदर्भात मांडली जाणार, अद्याप ते आलेलं नाही. आणि तत्पूर्वी अशा पद्धतीची माहिती येते की राज ठाकरेंवरती देखील कारवाई होते, गुन्हा दाखल झाले. नाही, आता साहेबांचं येईल थोड्या पत्रक, आपण सगळे आम्ही वाट बघतोय. जी माहिती मिळते त्यानुसार आजच्या दिवसातच मनसेचे जे पदाधिकारी असतील त्यांना नोटीसा तर बजावलेले आहेत, मात्र ताब्यात देखील घेतलं जाऊ शकतं. ठीक आहे ना, किती लोकांना ताब्यात घेणार? लाखो महाराष्ट्र सैनिक आहेत, कोणाकोणाला घेणार ताब्यात? आणि करोडो हिंदू आहेत, कोणाकोणाला घेणार ताब्यात? संजय राऊत असं म्हणतात की राज्यात कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण केला जातो आणि त्यासाठी परप्रांतातूनही लोक आणली जाणार आहेत. संजय राऊत साहेबांना सिरियसली घेण्याची गरज नाही. त्यांनी त्यांच्या पक्षाचं बघावं आणि कोणाला इथे प्रांतातनं माणसं आणायची गरज नाहीये. महाराष्ट्र सैनिक सक्षम आहे, आम्ही काही शिवसेना नाही आहोत. नक्कीच आपण संदीप यांच्याशीच बोलूया की संजय राऊत आणखी एक असं म्हणाले होते की मनसेचा अल्टिमेटम नाही, म्हणजे कोणाचा इथे अल्टिमेटम चालत नाही, ठाकरे सरकारचा शब्द चालतोय. नाही, संजय राऊत साहेबांना काय बोलायचं ते बोलू द्या की आमचा अल्टिमेटम नाही चालत, तर मग कशाला गुन्हे दाखल करता? जर आम्ही तेवढे महत्वाचे नाही आहोत ना, तर रोज आमच्यावर आग्रह लागतात, रोज आमच्यावर बोलतात आणि वरती म्हणायचं मनाचं महत्वाचं नाही, आमचा अल्टिमेटम चालत नाही, तर मग नोटीसा कशाला बजावल्या? कशाला घाबरलं सरकार? मनसेच्या नेत्यांना किंवा तुम्हाला आम्ही विचारलं तर उद्याच्या आंदोलनासंदर्भात रणनीती तुम्ही जाहीर करणार नाही असं सांगितलंय. मात्र आता या सगळ्या पोलिसांच्या कारवाईच्या पार्श्वभूमीवर उद्याचं नेमकं आंदोलन होणार तरी का आणि कसं होणार? सन्माननीय राजसाहेबांच्या आदेशामध्ये आदेशाचं पालन होईल, त्याच्यामध्ये कसुभरी फरक पडणार नाही. महाराष्ट्र सैनिक या असल्या सगळ्या गोष्टींना, आम्ही संघर्षाचं राजकारण इतके वर्ष करतोय, या असल्या गोष्टी आम्हाला माहिती आहेत कशा पद्धतीने हाताळायच्या. नक्कीच या सगळ्या कारवाईला आम्ही जशाच तशा पद्धतीने रस्त्यावरच्या संघर्षासह कायदेशीर बाबींनाही समोर जाऊ. मात्र उद्या जे आमचं आंदोलन होणार आहे ते कुठल्याही परिस्थितीत होणार, परराज्यातून आम्हाला लोक आणायची गरज नाहीये, महाराष्ट्र सैनिक सक्षम आहे, अशा पद्धतीची प्रतिक्रिया जी आहे ती मनसे नेते संदीप देशपांडे यांनी या सगळ्या राज ठाकरेंवरती जो गुन्हा दाखल झालाय त्यानंतर दिलेली आहे.